आपण एक 2 मिनिट जरा लोक कनेक्ट होईपर्यंत थांबू आणि मग स्टार्ट करू, ठीक आहे? हो हो, शुअर शुअर. आता ब्रॉडकास्ट सुरू झालंय का? हो, लाईव्ह चालू झालंय आता. सो आपण आता लाईव्ह आहोत पण ओके, मी नीट वागलो बाय. नाही, ते रसोडे में कौन था गाणार होतो. तो एक मीम होता, तो बघितलेला असता. अरे हो, वर्ल्ड इज ऍट शारदा युनिव्हर्सिटी. वर्ल्ड इज ऍट शारदा युनिव्हर्सिटी, तो रसोडे में कौन है म्हणे. ठीक आहे, मला वाटतं आपण स्टार्ट करू. ठीक आहे, आय होप सगळ्यांना आमचा आवाज ऐकू येतोय. येत असेल तर प्लीज, नसेल येत तर प्लीज कमेंट मध्ये टाका. सो हॅलो एव्हरीबडी, मी योगेश्वर. मी निपुण. हाय निपुण. सो वेन स्टेट युनिव्हर्सिटी डेट्रॉइट मिशिगन हे दरवर्षी आम्ही गणेशोत्सव साजरा करत असतो आणि यंदा हे 13वं वर्ष आहे. आणि दरवर्षी आम्ही काही ना काही संकल्प करत असतो, काही ना काही नवीन करायचा प्रयत्न करत असतो. डेकोरेशन असेल, अथर्वशीर्ष पठण असेल, अशा गोष्टी करायचा प्रयत्न करत असतो. पण ह्या वर्षी आमच्या टीमने काही एक वेगळी संकल्पना आणली आणि ती म्हणजे हॅपी आवर टॉक्स. सो हॅपी आवर टॉक्समध्ये चा उद्देश हाच आहे की लोकांना, सेलिब्रिटीजला बोलवायचं आणि त्यांच्याशी कॅन्डिड मनमोकळ्या गप्पा मारायच्या. सो अशाच मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत एक उत्कृष्ट कलाकार, अभिनेता, लेखक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी. सो निपुण, मी तुला परत एकदा वेलकम करतो आमच्या या शोवर. धन्यवाद. तर व्हॉट इज हॅपी आवर, लाईक व्हॉट वॉज आर आयडिया ऑफ हॅपी आवर, इज की आपण कसं हॅपी आवर मध्ये सगळे आपल्या जवळच्या मित्रांसोबत बसतो आणि गप्पा मारतो आणि आपण एका नॉस्टॅल्जिया मध्ये जातो, आपल्या चांगल्या वाईट आठवणींचा उलगडा करतो आणि त्यामध्ये कुठलंही फिल्टर नसतं जेव्हा आपण आपल्या जवळच्या मित्रांशी बोलत असतो. सो तीच ही थीम आहे आणि आय होप की तितक्याच कॅन्डिड आपल्या गप्पा होतील आणि आय एम शुअर की तू तितक्याच कॅन्डिडपणे रिस्पॉन्डही करशील आम्हाला. सो लेट मी स्टार्ट विथ आस्किंग यू की व्हॉट इज युअर आयडिया ऑफ हॅपी आवर. बापरे, गणपतीच्या दिवसात हा प्रश्न म्हणजे. पण तू म्हणालस तसंच आधी, मला वाटतं काही झालं हॅपी आवर जरी आपण म्हटलं तरी आपल्याला एखादा आपल्या आवडीचा बार किंवा पब हेच आठवतं आणि तिथे युजली आपण एकटे जात नाही, युजली मित्रमैत्रिणींबरोबर जातो. सो आणि जी म्हणजे त्यातल्या त्यात स्वस्त जे काय दारू मिळेल तर ती पितो. सो त्या पलीकडे मला वाटत नाही असं हॅपी आर म्हटलं तर मला वाटतं जवळजवळ 100 पैकी 100 लोकांचं म्हणणं हेच येईल. पण या आय गेस दॅट्स व्हॉट इट इज. आणि तू आधी जे म्हणालास ते अजून योग्य होतं. मग तिकडे तुम्ही एकदा ते सगळं पेय प्राशन केलं की तुम्ही शक्यतो जुन्या आठवणींमध्येच रमता, ते प्यायल्यावरती फार पुढचं फारसं कोणी बोलत नाही कसं त्याच्यावरती अन्याय झाला किंवा चांगलं झालं, एवढंच त्याविषयीच गप्पा होतात पुढे जाऊन. सो तू तसा विनस्टेट सोबत बराच कनेक्टेड आहे मागच्या काही वर्षांपासून, तर काय सांगशील ह्याच्याबद्दल, म्हणजे का तुला असं विनस्टेट बद्दल काही वेगळं तुला वाटतं का? कारण की असे तुला खूप रिक्वेस्ट येत असतील, खूप लोक तुला प्रमोशनल बाईट्स मागत असतील, पण तू विनस्टेटला दरवेळी पटकन म्हणजे होकार देऊन लगेच आमच्यासाठी काही ना काही बाईट दिलाय किंवा मेसेजेस आमच्यासाठी हे केलेत, तर त्याबद्दल काय सांगशील? माझं थोडंफार असं इनडायरेक्ट नातं आहे मिशिगनशी. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये माझे वडील, त्यांनी 3-4 वर्ष स्टॅटिस्टिक्स शिकवलंय, त्यामुळे मी जेव्हा शाळेत होतो आणि जेव्हा हे आपण आत्ता इतक्या शांतपणे आणि सोप्या पद्धतीने ज्या गप्पा मारू शकतो एकमेकांना बघत आणि काही लोक आपल्याला बघतायत आणि ते त्यांच्या कमेंट्स पास करतायत,
तर तेव्हा ते म्हणजे बाबांशी तसा काही संपर्क नसायचा आणि शाळेतली तशी म्हणजे असं 12 ते 15 वगैरे असं साधारण वयोगट असेल की जे जे आपण जडणघडणीचे आणि असं अशी जी वर्ष असतात त्या सगळ्या ह्याच्यात बाबा मिशिगनला होते. त्यामुळे अगदी चांगल्या पद्धतीने ईस्ट लान्सिंग आणि मग तिकडची वर्णनं मी त्यांच्या पत्रामध्ये वाचली आहेत, त्यामुळे साधारण एक मिशिगन हे नाव मी काही झालं तरी विसरणार नाही. ॲन आर्बर वगैरे वगैरे असे सगळे जे काय त्यांचे कॅम्पसेस आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मी पहिल्यांदा नाही ॲक्च्युली दुसऱ्यांदा अमेरिकेला जे आलो होतो तर ते नाटकासोबत आलो होतो आणि त्या नाटकाचा प्रयोग मिशिगनमध्येच होता ग्रँड रॅपिड्सला. हे मिशिगनमध्येच आहे ना, इफ आय एम नॉट बीएमएमला आलेला असतो. हा बीएमएमला आलो होतो आणि तिकडे सागर अशी वगैरे ओळख झाली होती कारण का मला वाटतं तिथे ढोल पथक पण होतं, काहीतरी पुस्तक दिंडी असं काहीतरी सुरुवात झाली, ग्रंथदिंडी ही सुरुवात झाली होती आणि त्याच्यात बहुतेक सागर होता आणि मग बॅकस्टेजला मदत करायला तो होता. आणि तिकडे 3 वर्ष झाली त्या घटनेला आणि त्याच्यानंतर वी हॅव केप्ट इन टच आणि तो पुण्याला आला की येऊन भेटतो आणि त्यांनी मग हे केलं होतं की मागच्या वर्षीच्या वेन स्टेट युनिव्हर्सिटीचा जो गणेशोत्सव होता त्यासाठी त्यांनी एक बाईक द्यायला सांगितलं होतं आणि काही म्हणजे ओळखीची लोकं आपली असल्यावरती काही असं द्यायला काहीच वाटत नाही, हार्डली एखाद दुसऱ्या मिनिटाचं ते काम असतं. नाही म्हणजे ते झालं आणि तरी पण असं इतर युनिव्हर्सिटीपेक्षा आमची युनिव्हर्सिटी भारी असं म्हणायला आम्हाला हरकत नाही, बरोबर आहे ना? हरकत नाही. मी असल्याने मी फक्त एक बाईट दिलेले जर मी भारी होत असेल तर काय ठीक आहे, मला आनंदच आहे या गोष्टीने. नाही होतो तसं तसा फील होतो ज्यावेळी तुझा व्हिडिओ आम्हाला आलेला त्यावेळी असा दंगा झालेला ग्रुपमध्ये की सागर कसं म्हणाल त्यांनी बहुतेक तुम्हाला सांगितलं नव्हतं का असं काहीतरी झालं होतं, त्यामुळे मला वाटतं तुम्हाला ते एक चांगलं सरप्राईज होतं सगळ्यांना. खूप खूप लेट सांगितलेलं. तर तू बीएमएमचा उल्लेख केला आणि तुझं बीएमएमला नाटक पण होतं त्यावेळी तू आलेला, सो तुला काय वाटलं या इथे येऊन की तू त्यावेळी 3,500 लोक होती तिथल्या ग्रँड रॅपिड्सच्या अरेनामध्ये, तर 3,500 मराठी लोक इथे स्थायिक झालेली काही विद्यार्थी, तर काय वाटलं तुला म्हणजे की म्हणजे टिपिकलच वाटले का की काही वेगळं वाटलं? टिपिकल टिपिकल नाही वाटलं. माझं ते दुसऱ्यांदा बीएमएमला येणं होतं आणि एक जो फरक हा नक्की जाणवतो तो असा असतो की एक त्या प्रयोगाच्या 3-4 दिवस आधी आपण तिथे आलेलो असतो आणि पोचल्या पोचल्या आपण अमेरिकेत आहोत असं आपल्याला वाटतं आणि बीएमएम ज्या दिवशी सुरू होणार असतं त्याच्या आदल्या दिवशीपासून आपण अमेरिकेतल्या कुठल्याही शहरात असलो तरी ते आपण महाराष्ट्रात कुठंतरी आहोत असं वाटतं. कारण का मला हे अगदी प्रकर्षाने आठवतंय की मी पहिल्यांदा जेव्हा आलो होतो 2013 प्रॉव्हिडन्समध्ये रोड आयलंडला, तेव्हा आमच्या सगळ्यांचीच बऱ्याच जणांची ती पहिली अमेरिका ट्रिप होती आणि 3-4 दिवस आम्हाला अरे काय बाबा आपण युजली जे आपली जी एक अमेरिकेबद्दल धारणा झालेली असते ती म्हणजे चित्रपटांमुळे किंवा फ्रेंड्स सारख्या मालिकांमुळे वगैरे वगैरे, त्यामुळे अरे हे बेगल आपण ऐकलं होतं याविषयी, प्रेझल हे ऐकलं होतं वगैरे असं सगळं होतं आणि असे 2-2.5 दिवस जातात. आणि मग एकदम बीएमएमच्या आदल्या दिवशी आम्ही लॉबीमध्ये आलो तर साड्या नेसून कुर्ते घालून लोक होते, ब्रेकफास्टला गेलो तर पोहेच खायला मिळाले आणि असं आलं की कुठे होत आपण. आणि आपण आधी 1-2 दिवस साधारण असं असतं की आपण काही बोललं तरी कोणाच्या लक्षात येत नाही, मग जपून बोलायला लागतं थोड्या वेळाने. सो तो एक पहिला मला वाटतं धक्का असतो पण त्याच्यानंतर मला वाटतं त्या गोष्टीची थोडी सवय पण होते आणि याची गंमतही वाटायला लागते की इतके मैल लांब येऊन पण लोक संस्कृती जपतात आणि इतका आटोकाट प्रयत्न करतात ती जपायचा. आणि फक्त संस्कृती जेव्हा मी म्हणतो तेव्हा फक्त कुठला तरी येऊन नाटक बघायचं असं नाही, तर खाद्य संस्कृती असेल किंवा ही ग्रंथदिंडी जशी झाली तशी, किंवा आता तुम्ही तिथे जाऊन एक ढोल पथक चालवताय, तिथे ढोल तुम्ही इम्पोर्ट करता आणि किंवा इम्पोर्टच करत असावे तिथे तुम्ही बहुधा हे तयार करत नसाल ते. सो ही खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे आणि याचं कौतुक करायलाच हवं. आणि सो त्याचं मला कौतुक वाटतं दरवेळेला तिकडे गेल्यावरती की
बऱ्याचदा मला असं वाटतं की परदेशात स्थायिक असलेला मराठी माणूस हा महाराष्ट्रापेक्षा जास्त मराठी आहे, आणि हा प्रत्यय सतत येतो तिकडे अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे गेल्यावरती. करेक्ट. आम्ही पण बऱ्याचदा बघितलं असं की खूप उत्साहाने लोक इथे इव्हेंट सेलिब्रेट करतात किंवा आपले सण साजरे करतात. तर बरोबर आहे, अगदी अग्री करतो मी तुझ्या पॉइंटला. एक असा मुद्दा होता की तू ज्यावेळी बीएमएम ला आलेला अमेरिकेत, त्यावेळी तू कुठल्या मेसवर जेवायला गेलेला? कुणाशी तू बोललायस, आम्ही अशी वगैरे काही बोलणं झालंय का असं मला विचारायला आवडेल. पण बोल ना. हा, ते रिसोर्सेस आम्ही सांगणार नाही, रिसर्च टीम आहे आमची. रिसर्च टीम काय काय आहे मला कल्पना आहे, आणि मला वाटतं कुठल्या तरी एका इंटरव्ह्यू मध्ये बोललं गेलंय. पण अरे मला कळला कुठला इंटरव्ह्यू, स्वप्नील बरोबर झालेला इंटरव्ह्यू मध्ये मला वाटतं हे अगदी डिटेल मध्ये बोललं गेलंय. पण युजली जे हॉटेल असतात त्याच्या शेजारी एक फूड कोर्ट असतं, सो तिकडे असलेल्याच मेस मध्ये आम्ही युजली जायचो. त्याच्या मागे काही विशेष कारण होतं त्याच मेस मध्ये जायचं? नाही, जवळ होतं आणि इथल्या सारख्या तिथे रिक्षा नसतात, तर चालत जाणं जास्त सोपं वाटलं. आणि तेव्हा उबर ओला इतकं ओला तर नाहीच आहे, पण उबर नव्हतं तेव्हा सुरू. आणि आपण मराठी माणसं सगळी असल्यामुळे आपण कन्व्हिनियन्स फार पहिले बघतो, त्यामुळे सो थोडस आपण आता तुझ्या करिअर कडे आणि ह्याच्याकडे जाऊया. तर मला तुला मला वाटलं की परत मेस बद्दल प्रश्न येत आहेत की काय? नाही, जास्त स्ट्रिक्ट इंटरव्ह्युअर नाहीये मी, नवीन आणि मलाच लोड आलेला आहे, त्यामुळे मी तुला थोडस भाडीपाबद्दल विचारतो. कारण आम्ही विद्यार्थी जे अमेरिकेत राहतो, तर आम्हाला नॉट नेसेसरी एव्हरी सिंगल टाइम आम्हाला मराठी मूवीज बघायला मिळतात. काही काही असं प्रीमियर व्हायला लागलेत सर, डेट्रॉइट मध्ये बरेच मूवीज तसे प्रीमियर होतात मराठी, पण खूप नाही होत. तर त्यामुळे इथल्या आमच्या सारख्या तरुण मुलांना तू भाडीपा थ्रू जास्त माहिती आहे. बरोबर. तर भाडीपाच्या प्रवासाबद्दल काय सांगशील? म्हणजे तुला का इंटरेस्ट वाटला की भाडीपात काम करावं? ती फक्त मैत्री होती की अजून जास्त काहीतरी भावलं भाडीपा मधलं? नाही, माझं बरंच जे काम आहे ते आतापर्यंत हे केवळ मैत्रीमुळे आणि इमोशनली घेतलेल्या निर्णयांमुळेच झालेले आहे. मी खूप कमी वेळा विचार करून माझ्या करिअर विषयी निर्णय घेतलेले आहेत असं माझ्या लक्षात येतं, आणि जेव्हा केव्हा विचार करून घेतलेले तेव्हा युजली ते म्हणजे तेवढ्यापुरतंच राहिलेलं, त्याचं काही फार पुढं घडलेलं नाही, त्याचा फायदा झाला नाही असं नाही. तसंच भाडीपच आहे. मग 2016 पहिला आम्ही कास्टिंग काउचचा एपिसोड शूट केला होता राधिका बरोबर, आणि मला आठवतं जसं 2014 सारंगनी आम्हाला ही कल्पना सांगितली होती की त्याला असा एक शो बनवायचा, आणि तेव्हा जस्ट भारतामध्ये AIB आणि TBF असं उदयाला येत होतं, लोक यूट्यूब जास्त बघायला लागली होती, त्याचं प्रस्थ वाढत होतं, आणि तेव्हा तो म्हणाला की आपण असं असं काहीतरी सुरू करू. सो तेव्हा आम्ही अर्थातच हो म्हणालो होतो, काही नाही म्हणायचं कारणच नव्हतं. मला वाटतं एक साधारण 2015 एक वर्षानंतर आम्याची पॉप्युलॅरिटी एकदम खूप वाढली दिल दोस्त दुनियादारीमुळे, आणि ते झालं एकीकडे. आणि दुसरीकडे हळूहळू लोक त्यांचे चॅनल्स पण काढू लागणार होते, मराठी कंटेंट पण इंटरनेटवरती येणार होतं. आणि अशा सगळ्या ह्याच्यात एक दिवस सारंगचा फोन आला की काही म्हणजे त्यांनी नाही म्हटलं तरी 2 प्रयत्न केले कोणी चॅनल सुरू करायला इन्व्हेस्टर मिळतोय का वगैरे, सो त्यात त्यांचा वेळ गेला. आणि नाहीच मिळते म्हटल्यावरती त्यांनी ठरवलं की आपण आत्तापर्यंत जे काही काम करून पैसे कमवले ते आपण आता इथे खर्च करू आणि बघू काय होतं. सो त्यांनी ती उडी घेतली, सारंग पॉला आणि अनुषा या तिघांनी, आणि ते झाल्यावरती पहिला एपिसोड केला. अर्थात ज्यांनी कोणी पाहिलं आहे आणि ज्यांना आठवत असेल आणि ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी आता हे मूल्यानंतर नक्की जाऊन बघा. की त्याच्या शेवटी आम्ही म्हणालोय की कोणाला स्पॉन्सर आम्हाला करायचं असेल तर सांगा, कारण की आत्ता आमच्याकडे केळं आहे वगैरे वगैरे असं सगळं तिकडे आम्ही विनोद मारला होता. आणि तो पहिला एपिसोड तसा झाला व्हेरी ऑनेस्टली, आणि तो टाकला, त्याला रिस्पॉन्स बराच बरा आला. अर्थात त्याच्यात अमेयचा खूप मोठा वाटा आहे, कारण का त्याच्या पॉप्युलॅरिटीमुळे लोकांनी ते पाहिलं, नाहीतर इंटरनेट वरती लोक काही ना काहीतरी करतच होती युट्यूबवरती मराठी लोक पण, आणि ते बघितलं मग ते आवडायला लागलं. मग मला वाटतं पुढच्या पुढच्या 3-4 एपिसोडसाठी एक छोटा का होईना आम्हाला स्पॉन्सर मिळाला, मग आम्ही कसं तरी करून तो एक अख्खा सीझन कम्प्लीट करू शकलो. अर्थात यामध्ये
आमची जी पर्सनल मैत्री होती ती पण कामी आली की आम्ही सेलिब्रिटीजना जेव्हा बोलवायचो, अर्थात सुरुवातीला हे सांगायला फार गंमत वाटते की काही लोक नाही म्हणाली होती, आणि आता त्यातले काही लोक म्हणतात की अरे तुम्ही आम्हाला बोलवतच नाही, बोलवतच नाही. असं होतं की अरे तुम्हाला तेव्हा बोलवलं होतं तेव्हा तुम्ही नाही म्हणालात आणि आता येऊ पाहताय. पण ठीक आहे, मजा होती सगळी. तो जो एनिवे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, तो जो निर्णय होता तो अर्थात असा की सारंग म्हणतोय, सारंग माझा पहिला दिग्दर्शक आहे. मी जेव्हा 11वीत BMCC या कॉलेजमध्ये गेलो होतो, पुण्यामध्ये आहे ते कॉलेज, सो तिकडे पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये जे आम्ही भाग घेतला होता, आम्ही आणि मी दोघंही एकत्र कॉलेजमध्ये आलो होतो, तर तेव्हा आमचा दिग्दर्शक सारंग होता. आणि एक इमोशनल अटॅचमेंट असते अशा माणसाबरोबर ज्यांनी, आणि खरोखर त्यांनी ते एक वर्ष आम्हाला ऍक्च्युली फक्त त्या नाटकापुरतं नाही तर एकंदरीत पुण्यातली प्रायोगिक जी काय चळवळ चालू होती नाटकाची तिथे त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की तिकडे तुम्ही जा. तो आमच्याकडे बाईक नसायची, बाईकवर मागे बसवून तो आम्हाला वेगवेगळ्या तालमीनं घेऊन जायचा. ते त्याचं आणि अर्थात अजून सिनियरचं पण खूप मोठं यश म्हणण्यापेक्षा क्रेडिट आहे की आम्हाला लहान वयात कुठली व्यसनं नाही लागली, याचं फार महत्वाचं कारण ती लोक आहेत. कारण का ते स्वतः पण नाही करायचे आणि आम्हाला पण करू द्यायचे, त्यामुळे आता जी काय व्यसन आहेत ती आमची आम्हाला लागली, त्यावर त्यांना आम्ही दोष नाही देऊ शकत. आणि सो जेव्हा तो म्हणाला की आपल्याला असं काहीतरी करायचं, तेव्हा भाडेकोला अगदी लगेचच हो म्हणाल. आणि आता मैत्रीतून पूर्णपणे एखादा मित्र प्रामाणिकपणे काहीतरी प्रयत्न करतोय म्हणून त्याला सपोर्ट आपल्याला जे करता येईल. जसं इन अ वे वेन स्टेट युनिव्हर्सिटीला मागच्या वर्षी बाईट दिला किंवा आता या कार्यक्रमाला आलो, काही नाही असं काही फार त्याच्यामध्ये मी फार अशा गोष्टींच्या फार खोलात जातो नाही, मला ते फार आवडत नाही करायचं. आपण त्या मुद्द्याकडे थोडं लेट येणार या इंटरव्ह्यू मध्ये, पण आता मला तुला एक विचारू देत की तू भाडीपास सोडून तुझं डिरेक्शनचं जे करिअर आहे, दिग्दर्शकाचं जे करिअर आहे, त्यामध्ये तू बऱ्याच वेटरन लोकांना ऍक्टर्सला तू डिरेक्ट करतो. म्हणजे तू सचिन खेडेकरांना डिरेक्ट केलंय किंवा इतर अजून तुझ्या मोहित टाकळकरांना तू डिरेक्ट केलं होतं खूप सुरुवातीला, तर त्यावेळी तुला अशी काही प्रिपेरेशन करावी लागते का? माइंडसेट असावा लागतो का की अरे मी खूप वेटरन ऍक्टरला डिरेक्ट करतोय, किंवा म्हणजे त्या काही तुला अशी प्रिपरेशन करावी लागते का वेगळी, आणि काही लोड येतो का बेसिकली, असं मला विचारायचं होतं. खरं तर कोण ऍक्टर आहे त्याच्यावर खूप अवलंबून आहे. म्हणजे आता सचिन दादा सारखा माणूस असेल तर तो अत्यंत मस्त माणूस आहे, त्याला मी अरेझारे करू शकतोय तुमच्या सगळ्यांसमोर पण, हे पण त्याचं एक उदाहरण आहे. आणि तो मुळात टेन्शन कमी करतो. मी मुळात कुणालाही अप्रोच करताना मी बऱ्यापैकी बाकी कास्टिंग कोचवरचं जे काय अवतार असेल ते सोडलं तर मी अत्यंत सिरियस आणि फॉर्मल असतो त्या माणसाबरोबर. तर तो माणूस जसा रिस्पॉन्ड करतो त्याच्यानुसार पण वागणं थोडंफार बदलतं. त्यामुळे अर्थात माझं प्रत्येकाला अप्रोच करताना मी कामाबद्दल सिरियस असतो आणि मी बेसिक मजा जी काय असते ती करतो, पण असं फार हे करायला जात नाही की आपली मैत्रीच आहे आणि असं वगैरे, अगदी ते काय तसं दाखवायला मी जात नाही. आणि कारण का मैत्री ही होत राहते असं मला वाटतं. आणि सचिन दादा आता मित्र आहे असं मी कॉन्फिडेंटली म्हणू शकतो आणि बहुतेक तोही नाही म्हणणार नाही या सगळ्या गोष्टीला. तर अशा लोक डिपेंड ऑन दॅट पर्सन. मी आधी असं म्हणालो तसं, एक आत्ता मी अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्री बरोबर काम केलं तर त्यांच्या बरोबर काम करताना होतं दडपण नाही म्हणायला, कारण का ते एका पॉइंटला असं ते क्लिक होणं कनेक्ट होणं ते होत नव्हतं. मग एका पॉइंटला ते कामापुरतं काम आणि जेवढ्यास तेवढं बोलणं आणि ते त्या लेवलला राहतं. आणि मग त्याचं काही प्रेशर घ्यायची गरज नाही असं मला वाटते, कारण का किती नाही म्हटलं तरी त्या सेटवरती आम्ही सगळे किंवा आम्ही एकंदरीतच सगळे एकत्र आलो तो काम करायला. सो काम सगळ्यात महत्वाचं पहिले. सो ते जर होत असेल तर ठीक आहे, मग त्याचं काही मला लोड वाटत नाही. आणि मला दिग्दर्शक म्हणून तो माझा शॉट मिळेपर्यंत मी करत राहतो, त्यामुळे मग ते कुणी हे झालं काय त्याच्यामध्ये त्यांना थोडस अनकम्फर्टेबल वाटलं आणि हे तर ते थोडस सहन करावं लागतं, नाही असं नाही. पण शेवटी चित्रपट बघितल्यावर पहिले लोक मला बोलणार आहेत, जे काय बोलणार आहेत ते चांगलं वाईट. सो ते जे माझं काम आहे ते मी काही झालं तरी करायचा प्रयत्न करतो. तो तुझा चित्रपट असणार आहे. सो बरोबर, तू तुझ्या पद्धतीने तुला जसं वाटतं तुझ्या दृष्टीतनं तो व्हायला पाहिजे. करेक्ट. सो
थोडंसं आपण आता अजून एक एक स्टेप मागे जाणार आहोत, आणि आता मला तुला बीएमसीसीला घेऊन जायचंय. तर बीएमसीसी मधला तुझा काळ कसा होता? म्हणजे तुझी जी आत्ताची, समजा आपण म्हणू की प्रोफेशनल लाईफ आहे खूप, यू आर व्हेरी प्रोफेशनल नाव, पण बीएमसीसी मध्ये नाटक पुरुषोत्तम फिरोदिया करत असताना आपण यू मॅनेज युअर सेल्फ असं बेसिकली असतं की तूच सगळं करत असतो, छोटस विश्व असतं. तर तुला कुठला हे आवडतो, म्हणजे तुला जुना निपुण आवडतो की तुला आत्ताच लाईफ चांगलं वाटतं, किंवा कसं, म्हणजे त्याबद्दल काय सांगशील? काय खरं दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स आहेत, पण मला जसं वाटतं तसं आणि फारसं आयडियल उत्तर वाटू शकतं, पण मी फार काय पास्टमध्ये रमणारा पण माणूस नाही आणि मी आता पुढं काय होईल याची खूप जास्त चिंता करणारा पण नाही. मी रोज जे जसा प्रत्येक क्षण येतो तसं मी जगायचा प्रयत्न करतो, आणि त्यामध्ये मला वाटतं त्याच्याने एक फार बरं असं होतं की म्हणजे असा हा सगळा करोनासारखा जो काही काळ आहे त्याच्यामध्ये आधी मला किती काम होतं आणि पुढे मला काही काम मिळेल का याची चिंता न करता किंवा याच्यात न रमता आत्ता हे आहे तसं आहे, आता ह्यात आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे असं करून मी अशा काळामध्ये मला अशा स्वभावाची मला वाटते साथ मिळते. पण काही काही अर्थात सिम्पल होत्या गोष्टी खूप त्या वयात, जबाबदारी कमी असायची आणि पण हे सगळं म्हणालो तरी मला आत्ता जे काय मी जगतो ते खूप आवडतं. त्यामुळे बीएमसीसी मध्ये काही मित्रांची नावं तुझ्या फोन मध्ये चुकीची सेवेत असं कळालंय, तर हे काय प्रकरण आहे? हे मलाच तू सांग, मला नाही माहिती काय प्रकरण आहे, कुठ काय कोणाचं नाव मी चुकीचं स्टोअर केलंय. संग्राम नाव सेव्ह केलेलं आहे तू कोणाचं तरी? संग्राम, हा अच्छा, नाही ते मी बदललं, पण ते एकेकाळी मी स्टोअर केलं होतं पण ते चुकीचं नव्हतं. तो आमचा एक मित्र आहे गंधार संगोराम नावाचा, ज्यांनी संगीतकार आहे तो, आणि आता पूर्णपणे वेगळं तो हे करत असतो. बी बिरबल नावाची त्याची सोशल मीडिया एजन्सी आहे जी फार चांगली अग्रगण्य समजली जाते. तर त्याचं एक म्हणजे असं काहीतरी मदत घडलं होतं की आम्हाला आमच्या क्लासमधली एक मुलगी दिसली होती खूप वर्षांनंतर, आणि तर ती तर आम्ही तिला ओळखलं होतं कारण का ती फार वेगळी दिसायला लागली होती, आणि गंधार म्हणत होतं की नाही नाही तीच आहे, तिला मी आवडायचो नक्की तीच आहे वगैरे वगैरे असं त्यांनी फुल 32 दिले होते तिकडे. आणि मग फायनली ती परत आमच्या समोर आली आणि तिने आम्हाला ओळखलं आणि तिने अमेयचं आणि माझं नाव बरोबर घेतलं, पण गंधारचं नाव घेताना ती संग्राम म्हणाली होती. तेव्हापासनं असं झालं की तिला जर तू आवडत असेल तर नाव तर नक्की नाही विसरणार, तर मग त्याचं नाव संग्राम असं पडलं. म्हणजे गंधार नक्कीच खोटं बोलत होता. हा असं दिसतंय, असं दिसतंय. अच्छा, तुम्ही आयपीएल चालू केलं होतं बीएमसीसी मध्ये असताना तू आणि आम्ही याने, आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की ह्या आयपीएलचा क्रिकेटशी काही संबंध नाहीये, तर वगैरे पण नाही होत या आयपीएल मध्ये. तर त्या आयपीएल बद्दल काय सांगशील? हे खरं सॉरी, हे खरं त्याचं क्रेडिट आम्ही आणि मी नाही घेऊ शकत, त्याचं क्रेडिट मला वाटतं अभय आलोकला जायला पाहिजे. ते आम्हाला 2 वर्ष ज्युनियर होते, अभय महाजन आणि आलोक राजवाडे. तर त्यांनी असं आमच्या कॉलेजमध्ये एक करंडक असायचा, मी त्याचं आता नाव विसरलो, पण आम्ही त्याच्याविषयी खूप ऐकलं होतं की इंट्रा कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा व्हायची मराठी, अशा पद्धतीचं म्हणजे ते सांस्कृतिक मंडळ होतं आधी, की इतकी लोक होती की ती वेगवेगळी नाटकं करू शकायची. इथे बऱ्याचदा असं वाटतं की एक नाटक करायला रिसोर्सेस कमी पडतात आपल्याला, पण तिथे एका वर्षी 3-4-5 नाटकं व्हायची आणि ती फार चुरशीची लढत व्हायची. सो आम्ही असं काय होत असेल ना तेव्हा कसलं भारी वगैरे असं आम्हाला वाटायचं, आणि आम्ही सतत हे म्हणायचो की आपल्याला कॉलेजमध्ये असताना जर काही करायचं असेल तर ती स्पर्धा परत सुरू करायला हवी, आपण जास्तीत जास्त अमेयचं आणि माझं एक ठरलं होतं दरवेळेला की काही झालं तरी आपण माणसाभोवती तो ग्रुप फिरला नाही पाहिजे एका, कारण का मग तो माणूस जर कुठं गेला तर तो ग्रुपचं भवितव्य डळमळीत होतं. त्यामुळे आम्ही FY मध्येच फर्स्ट इयरमध्येच आमच्याकडे त्याची सूत्र आली होती. फारच म्हणजे खूपच आम्ही लकी होतो की आम्हाला इतक्या कमी वयात दिग्दर्शन आणि एकंदरीत तो
ग्रुप चालवण्याची संधी मिळाली होती. सो आम्ही असं ठरवलं की आपण जास्तीत जास्त दिग्दर्शक तयार करायचे, आणि त्यामुळे आम्ही सेकंड इयरला जेव्हा मी गेलो तेव्हा मी नाटक नाही बसवलं, ठरवून की मी म्हटलं जरी मी कॉलेजमध्ये असलो तरी मी आता, आणि जरी आपण मागच्या वर्षी पुरुषोत्तम जिंकलो असलो तरी आता मी यावर्षी बसवत नाही, कारण एकतर आपण दिग्दर्शक तयार करूयात जास्तीत जास्त, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं खरं तर सीए पण चालू होतं त्यामुळे मला तसाही वेळ कमी मिळतो, पण मी मॅनेज करू शकलो असतो. पण हा एक ठरवलेला म्हणजे असा एक तो निर्णय असा ठरवून घेतला होता. आणि त्यावर्षी आम्ही 5 स्पर्धा केल्या, 5ही स्पर्धांमध्ये वेगवेगळी नाटकं केली आणि 5 वेगवेगळे दिग्दर्शक तयार केले, त्यापैकी एक आलोक होता. सो आणि ते मला वाटते कुठंतरी चिकटलं आणि ते नंतर आम्ही एक पुढच्या वर्षी आम्ही पासआउटच झालो आणि मग त्या अभय आलोकनी त्याचं रूपांतर जे आहे की 5 दिग्दर्शक तयार झाले तो त्याचं रूपांतर त्यांनी आयपीएल त्याला ते मजे मजेत आयपीएल म्हणतात, कारण का ते आम्ही पित्ती हॉलमध्ये सगळ्या तालमी करायचो, आमचा तो पित्ती आडनाव असलेल्या गृहस्थांनी देणगी दिली होती त्यामुळे त्याला पित्ती हॉल म्हणतात. आणि अत्यंत लाडका जिव्हाळ्याचा हॉल आहे तिथे आम्ही 5 वर्ष ऍक्च्युली 5 वर्ष पडीक असायचो तिथे. सो त्यांनी ते इंट्रा पित्ती लीग असं करत त्यांनी ते चालू केलं आणि जे अजूनही चालू आहे मला वाटतं स्पर्धा, त्यामुळे स्पर्धा नाही ते इव्हेंट तो जो काय आहे. सो म्हणजे तुम्ही स्वतःच तुम्हाला माहिती आहे की आपण करू शकतो तरी पण स्वतःच करण्यापेक्षा नवीन लोकांना संधी द्यायची, म्हणजे अशी एक फळी पूर्ण जात नाही निघून आणि मग परत एक व्हॅक्युम क्रिएट होत. दॅट वॉज अ गुड, म्हणजे बऱ्याच आम्ही पण असं बघितलं की बऱ्याच कॉलेजेसमध्ये तसं होतं की एक अशी फळीच निघून जाते आणि मग एकदम पूर्ण गॅप काढून मग परत. त्याच्यानी काय होतं असं मला वाटतं की मग सिनियर्स येतात नाटक बसवायला, मग ते विद्यार्थ्यांची स्पर्धा ती विद्यार्थ्यांची राहत नाही आणि त्या गोष्टीची आम्हाला कॉलेजमध्ये असताना खूप चीड होती की म्हणजे हे पुरुषोत्तम जे आहे ते आपण आपलं आपलं करतोय ना सगळे, मग कोणीतरी 10 वर्षापूर्वी पासआउट झालेला माणूस येऊन बसवणार कुठलं तरी नाटक, आणि ते असं व्हायचं की म्हणजे तुम्ही पण जरा यात पडू नका आणि जे विद्यार्थी आहेत त्यांनाही काहीतरी त्यांचं स्वतःचं करू दे, काय फार तर फार काय होईल आपटतील चुकीचं करतील काहीतरी, किंवा चुकीचं म्हणण्यापेक्षा त्या क्वालिटीचं एक वेळ होणार नाही, पण त्यासाठी मग वर्कशॉप घ्या आधी येऊन आणि तशा पद्धतीने तयार करा, पण येऊन नाटकच बसवायचं जरा बोर ते देता का करंडक मधला एक तो डायलॉग आहे की कुठल्या तरी गरजू प्रतिभावंताला टच द्यायला बोलवायचं म्हणून ते आठवलं मला आता. तुझी आणि आमेची मैत्री तशी त्याची चर्चा बऱ्याच झालीये, खूप इंटरव्ह्यूज मध्ये तुम्ही दोघं बोललाय, तर तुमचं कधी भांडण झालंय? खूपदा, प्रचंड. असं म्हणजे एकदम की आता तुटेलच की काय असं ह्या लेवलच? अगदी अगदी, 2-3 तर झालंच आहे. त्याबद्दल सायकलच्या किस्स्याबद्दल सांगशील? शांत बसतोच मी याच्यावर. सायकल सायकलचा किस्सा मी आधी म्हणालो तसं, आम्ही फर्स्ट इयरला असताना आमच्या हातात सूत्र आली होती, आमचे सगळे सिनियर्स पासआउट झाले होते आणि आम्ही आणि मी जेव्हा 12वीत होतो तेव्हा आम्हाला साधारण अंदाज होता की पुढच्या वर्षी आपण असणार आहोत सिनियर. सो आम्ही एक रविवारी 3 तासाची पीटीचा आमचा एक तास होता, तो कंपल्सरी होता. असं काहीतरी होतं की तुम्ही आठवड्यातले 3 दिवस येऊ शकता किंवा तुम्ही जर लॉंग डिस्टन्स असाल तर तुम्ही रविवारी काहीतरी 3 तास एकत्र येऊ शकता. तर आम्ही काय लॉंग डिस्टन्स नव्हतो पण आम्ही त्या पीटीला जायचो म्हणजे जास्त वेळ एकत्र टाइमपास करता येईल. आणि मग त्या सगळ्या काळात आम्ही खूप मग ते जे काय एकत्र जॉगिंग करायला लागायचं आम्हाला 5-1 किलोमीटर, त्यामध्ये आम्ही मग स्क्रिप्ट डिस्कस करायचो आम्ही आणि की काय करूयात पुढच्या वर्षी वगैरे वगैरे. सो आमचा एक वर्षभर प्लॅन चालू होता की काय आपल्याला करायला हवं पुढच्या वर्षी. आणि जसं पुढचं वर्ष आलं, माझं सीए सुरू झालं आणि माझ्या लक्षात आलं की हे थोडंसं अवघड होणार आहे करणं सगळंच, कारण का सीएचा पण व्याप आहे आणि त्यात नाटक बसवायचं म्हणजे एक वेगळीच जबाबदारी. आणि नाही म्हटलं तरी एक असे संस्कार झाले होते नाटकाचे की कमीत कमी 14 तास तालीम तर करायलाच हवं काही झालं तरी. सो मला असं झालं की इतका वेळ आणू कुठं आता मी हे सगळं करायचं. आणि मग मी त्याला एकदम म्हणालो असं की मला वाटतं मी नाही करत नाटक, आणि त्यावर तो खूप चिडला. तो म्हटला की आपण वर्षभर हे करणार आहोत, याची आपण स्वप्न पाहिली आणि आता तू दगा देतोय वगैरे वगैरे. माझं याच्यातला डायलॉग आहे कास्टिंग काउच मधला, यांनी मला एका वाढदिवसाला दगा दिला होता वगैरे वगैरे, तर ते
ते त्यांनी मला वाटते खऱ्या अनुभवातून घेतलं असावं. पण ते तिकडं आमचं मोठं, म्हणजे मी असं होतो की अरे मी तरी कुठनं आणू, म्हणजे मी तरी कसं करणार, मला कसं जमणार हे सगळं करायला. आणि आमचं खूप मोठं भांडण झालं. तर मग इव्हेंच्युअली मी म्हटलं की ठीक आहे चल मी काहीतरी करून प्रयत्न तरी करतो करायचा. आणि म्हणजे हां बोल ना. बोल, नाही मी हेच विचारणार होतो की म्हणजे माघार नेहमी तू घेतो की तो घेतो की असं काही नाहीये. नाही युजली असं काही नाहीये खरं. मी त्यावेळेला घेतली तो त्याच्या पुढे जी काही दोन तीन भांडण झाले त्यामध्ये तो असा त्या वेळेला माघार घेत नाही. पण मग नंतर काहीतरी होतं माघार घेतल्या गत सो असं काही नाही. कधी तरी काय कधी तो कधी नाही चालू असतो. तू तुझे आत्ता म्हणालास की तुला सीए ला वेळ द्यायचा होता आणि त्यामुळे तू नाटकाला वेळ देऊ शकत नव्हता. सो हे बऱ्याचदा झालं असणार तुझ्यासोबत, म्हणजे की प्रत्येकाचं एक काहीतरी स्वप्न असतं की मला लहानपणी काहीतरी करायचं असतं. आता माझं पर्सनली मला लहानपणी विमान उडवायचं होतं, पण आता इथे पतंग उडवायला पण वेळ नाही ऑनेस्टली. सो तर ते तू कसं मॅनेज केलंस, तो ते जे द्वंद्व होतं तुझ्या मनात चालू की करिअर म्हणून काय करू, की ऍक्टिंग डिरेक्शन ह्याच्यातच करिअर करू की सीए कम्प्लीट करू, कारण तू सीए म्हणजे तू ऑलमोस्ट फायनल पर्यंत गेलेला, तर तू ते क्लिअरही करू शकला असता इझिली, किंवा तू दोन्ही करू शकला असता, तू क्लिअरही करू शकला असता सीए आणि तू डिरेक्शन पण करू शकला असता, पण तू एक्झामच दिली नाही, तर त्याच्या मागे काय थॉट होता? नाही असं काय, एक आपल्याला बरेचसे आपण मराठी बरेचसे लोक हे मध्यम वर्गीय असतो आणि एक प्रकारची इनसिक्युरिटी असते मनात आणि एक प्रकारे आपल्याला महिन्याच्या महिन्याला हातात पगार आलेला आवडत असतो. आणि याला बरीच कारणं आहेत, अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर आपण कुठल्या प्रकारच्या कुटुंबातून येतो, आपल्या आईवडिलांचं अपब्रिंगिंग काय होतं वगैरे वगैरे. सो माझ्या आईवडिलांचं अपब्रिंगिंग अगदी साधंच होतं, म्हणजे ते दोघंही जे छोट्या शहरातनं पुण्यात आले होते, कराड कोल्हापूरसारख्या शहरातनं आले होते आणि त्यांनी स्वतःचं एक आयुष्य बनवलं होतं पुण्यात 30 वर्ष खपून. आणि काही त्यांची फार त्यांची घरची परिस्थिती फार बरी नव्हती, त्यामुळे त्यांनी मला किंवा दादाला, माझा भाऊ अमेरिकेत सेटल्ड आहे, अटलांटामध्ये राहतो तो, सो असं सगळं तो मी तो आता तिकडे इंजिनियर वगैरे तर झालाच, मग ते एम एस वगैरे पण केलं, पण आता तो तिकडे लॉ करून तो आता तिकडे अटर्नी आहे. सो ही इज अन इंजिनियर हुज अन अटर्नी, सो ही इज डुईंग व्हेरी वेल फॉर हिमसेल्फ. आणि असंच अशाच पद्धतीचं आयुष्य माझं असावं असं मला वाटतं आई वडिलांचं म्हणणं असणार. आणि त्यात त्यांचं म्हणणं मी समजू शकतो, नाही असं नाही, फक्त कुठंतरी आपण काय करतो, आपल्याला कशातनं आनंद मिळतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं जाणवलं की जर फक्त सीएचा अभ्यास असला असता तर एक वेळ मी सीए आरामात पास होऊ शकलो असतो. मला ते आर्टिकलशिप सुरू झाल्यावरती जेव्हा ते सगळं काय काम आहे हे दिसायला लागलं तेव्हा मला त्याचा थोडा उभं घ्यायला लागला. आणि मला असं जाणवलं की हे आपण आयुष्यभर करणं थोडं अवघड आहे, मग आपण काय करू शकतो आयुष्यभर किंवा निदान आत्ता तरी. तर मला असं वाटलं की हे नाटक सिनेमा त्यातलं लेखन दिग्दर्शन आपल्याला आवडतंय असं वाटतंय, सो आपण आता पहिले इथे ट्राय करून बघू. आणि ते मी आत्ता करतोय. आणि माझं खरं सांगायला गेलं तर मला असं वाटत नाही, मला माहिती नाही आणि मला सांगताही येणार नाही की हेच मी पुढं आयुष्यभर करेन का. त्याच्यातला जेव्हा आनंद संपेल तेव्हा काहीतरी वेगळं शोधावं लागेल. आणि त्यातही काही चुकीचं नाही की आता मी हे करायला लागलो म्हणजे मी ह्याला चिकटलो आणि आता दुसरीकडे आता काही सुटका नाही असं नाही आहे. मला वाटतं थोडंसं आपण फ्लेक्झिबल राहायला हवं. आणि जी लोक काय सरळसोट आयुष्य जगतात, 9 ते 5 जॉब करतात आणि असं तसं, तेही त्यांनाही मी कमी लेखत नाही कुठल्याही पद्धतीने, कारण ते त्यांनी तो जो निर्णय घेतलेला असतो त्याची त्यांना ते त्यांची त्यांची कारणं असतात. म्हणजे काही लोकांची खरंच घरची परिस्थिती त्यांच्यावरती अवलंबून असते, सो त्यांनी तो करणं गरजेचं असतो. किंवा काही लोक आणि काही लोकांना खरंच त्यांचं काम आवडत असतं, म्हणजे एक तेही कारण होतं जेव्हा मी सीए करत होतो तेव्हा अर्नस्ट अँड यंग मध्ये असताना अनेक सीए असे होते माझ्या आजूबाजूला जे अत्यंत हुशार सीए होते आणि ते त्यांचं काम चोख करायचे. त्यांना ते लॉज आणि मग आज हे नोटिफिकेशन आलं, मग या गॅझेटमधलं ते हे ते वगैरे वगैरे त्यांना हे माहिती होतं आणि त्यांना त्याच्यात एक्साइटमेंट वाटायची. सो त्यांचाही मी आदरच करतो आणि
सगळेच जर सगळं सोडून नाटक सिनेमा आणि कलाक्षेत्रात आले तर मग बघणार कोण आपण केलेलं काम. सो एक दुसरी कुणीतरी तरी आर्थिक बाजू आणि कुणीतरी कलाकारांचे तिकीट काढण्याचे पैसे कमवणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. मला मी आतापर्यंत ऐकून होतो की तू खूप मॉडेस्ट आहे, पण आता तुझ्या ह्या उत्तरावरनं मला 100% खात्री पटली आहे की तू खूपच डाऊन टू अर्थ आणि मॉडेस्ट आहे. कारण तू इतक्या कमी वयात इतक्या चांगल्या प्रकारचं दिग्दर्शन करतोयस किंवा इतक्या मोठ्या लेवलचं काम करतोय, तरी तू म्हणतोय की यू आर ट्राईंग. सो दॅट टेल्स मी की पण नो आय मी याच्यात मी मॉडेस्ट आहे असं मला खरं वाटत. मी खरं सांगतो मी 100% काय म्हणू पण रिअलिस्ट आहे. मला मी काय काम करतो हे व्यवस्थित माहिती आहे, त्यामुळे मी स्वतःला कधी कमीही लेखत नाही, मी कधी जास्तही लेखत नाही. मला पूर्णपणे माझं हे माहिती आहे की माझी आता क्वालिटी काय आहे आणि मी अजून चांगलं करू शकतो आणि मी काही लोकांपेक्षा जास्त बरं करतो हे मला माहिती आहे. स्वतः ह्या स्टेटमेंटमुळे परत तुला जर म्हणायचं असेल की मी मॉडेस्ट आहे तर मी माहिती. सो ही जी क्लॅरिटी ना तुला ही कधी आली, म्हणजे ही आत्ता आली आहे की ही आधीपासून होती, की मी कोण आहे, माझी लेवल काय, ही जी क्लॅरिटी ही कधी आली, ही कामात ना आली की आधीपासूनच तुला त्या प्रकारचा थोडा सेल्फ कॉन्फिडन्स होता की हा बाबा मला माहिती आहे मी कोण आहे? नाही, प्रत्येक वेळेला नव्हता आणि ती ऑनगोईंग प्रोसेस आहे, ती इव्हॉल्विंग प्रोसेस आहे. आणि असे अनेक दिवस असतात की जिथे खच्चीकरण होतं वेगवेगळ्या कारणांमुळे होतं, काही एक्स्टर्नल फॅक्टर्स असतात, काही इंटरनल फॅक्टर्स असतात. खच्चीकरण नक्की होतं पण ते तेवढ्या पुरतं ठेवणं गरजेचं आहे आणि मग त्याला वेगवेगळी कारणं असतात त्याच्यातनं आपण बाहेर पडण्यात. कधी मित्र असतात, अर्थात बायको असते, फॅमिली असते, किंवा कधी कधी फक्त वेळ हे पण उत्तर असतं की आज मला जितकं प्रकर्षाने वाटतंय तितकं कदाचित 4 दिवसांनी वाटणार नाही. सो ती ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे मला अजिबात असं वाटत नाही की मला हा क्षण आहे त्याच्यानंतर मला कळलं वगैरे असं नाही, ते फक्त पिक्चरमध्ये होतं. मला शरम गई तो हे तुझं एक नाटक होतं जे तू पुरुषोत्तमला केलेलं, त्याबद्दल मला थोडं बोलायचंय कारण की त्याचा एक किस्सा होता जो मला असं वाटतं की तू प्रेक्षकांसोबत शेअर करावा. तर तुला माहिती असेल मी कुठल्या किस्साबद्दल बोलते, जो सेट भिजलेला तुमचा. नाही नाही तो वेगळा, एनिवे तू बोल बोल किस्सा बोल. तो शरम गई तोचा नाहीये का? मला वाटलं की मला नेमकं काय कुठल्या किस्स्याबद्दल तू बोलतोस माहिती नाही, पण तू सांग ना. तू दोन्ही सांग, तुझ्याकडे जेवढे किस्से तेवढे ऐकू शकतो. नाही नाही तो भिजला नव्हता सेट शरम गई तोचा. मला आठवतं तसं असं काहीतरी झालं होतं की आमचा प्रयोग असणार होता, पहिला प्रयोग, आणि ते माझं कॉलेजकडनं शेवटचं नाटक असणार होतं, म्हणजे जे एक मधलं वर्ष मी ठरवून केलं नव्हतं, तसंच त्याच्या पुढच्या वर्षी मी ठरवून पुरुषोत्तम करायचा निर्णय घेतला, कारण का आता याच्यानंतर करायला मिळणार नव्हतं आणि आधी म्हणालो तसं सिनियर म्हणून मी काय परत येणार नव्हतं. म्हटलं की करूयात परत आणि सगळे एकत्र, अभय, आलोक, अमेय, सिद्धार्थ मेनन, गंधार. सो ते आम्हाला असं भारी वाटायचं की अरे आपण आपली कसली टीम आहे वगैरे वगैरे. एनिवे त्या नाटकाचं काही झालं नाही पुढं, ती वेगळी गोष्ट. पण त्याचा मला आठवतं तसं 26 ऑगस्टला प्रयोग होता, सकाळचा स्लॉट होता पुरुषोत्तमचा, रविवारचा. आणि सगळा आम्ही पित्ती हॉलमध्ये एकीकडे सेट लावून ठेवला होता आणि आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजेसचं खूप अप्रूप वाटायचं की ते इतकं सिस्टमॅटिकली सेट नेतात, तिथे लावतात, हे ते. सो काही गोष्टी या इंजिनिअरिंग कॉलेजेसकडनं आम्हाला शिकायच्याही होत्या आणि तो एक पुरुषोत्तम करंडकला सर्वोत्कृष्ट आयोजित संघचा पुरस्कार असतो भागीरथ करंडक म्हणून. तो काही गेले आम्हाला आपण प्रयत्न तरी करू असं वाटायचं, पण त्या अर्थात इंजिनिअरिंग कॉलेजेसचं वेगळ्या लेवलला असतं ते, हे आम्हाला नंतर कळलं. एनिवे तर तो आम्ही एकीकडे व्यवस्थित लावून ठेवला होता सेट आणि आम्ही घरी गेलो होतो आणि सकाळी 6:00 वगैरे येणार होतो परत, कारण का 9:30 तिकडे पोहोचायचं होतं. तर रात्री 2 वाजता वगैरे मला जाग आली, कारण जोरात पाऊस पडायला लागला होता आणि आमच्या पित्ती हॉलची कौलं वगैरे काय काय पडली होती, त्यामुळे रितसर गळायचा तो हॉल आणि तो पाऊस पडायला लागल्यावरती असं लक्ष हे आठवत नव्हतं की आपण त्याच्यावर ताडपत्री टाकली का नाही. सो मी पटकन गंधारला फोन केला, तोही झोपेतनं उठला, त्यालाही पाऊस आहे कळलं. आम्ही रात्री त्याच्याकडे किल्ली होती हॉलची, आम्ही दोघंही तिकडे पोचलो आणि पाणी असं जस्ट येत होतं सेटपर्यंत. आम्ही दोघांनी पटकन अख्खा सेट एक एक दुसरीकडे, जी सेफेस्ट जागा होती तिकडे घेऊन ठेवला, त्याच्यावर ताडपत्री टाकली
आणि जाऊन 2 तासांनी परत आलो सकाळी. सो हाच तो किस्सा का असं मला पहिले विचारायचं. हा नाही मग मला दुसरा आठवत नाही, तूच सांग. मग हाच होता. नाही नाही मला आता किस्सा म्हणून तर ऐकायचं की काय किस्सा येतो. नाही हाच होता किस्सा, हाच मला माहिती होता. पण मी म्हणलं की दुसरा असेल तर ऐकायला मला प्रॉब्लेम नाही आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही आवडेल. तू हा नाही असं म्हणालास त्यामुळे मला असं, आणि तू चांगलाच कॉन्फिडेंटली म्हणालास त्यामुळे मला असं वाटलं की काही वेगळा किस्सा आहे की काय. अच्छा म्हणजे आहेत किस्से, आमचा रिसर्च कमी पडलेला दिसतोय. नाही 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 मी तेच तर म्हणतोय की नाही किस्सा, पण तुला काही वेगळा कळलाय की काय. पण मला एक साधारण असं, तुमची रिसर्च टीम जी आहे सागर नावाची, ती कुठल्या माणसाशी बोलली हे मला आता तुमच्या सगळ्या चर्चेतन कळत. तो एनिवे सरमगीतोचाच एक प्रश्न होता मग की ते नाटक तसं खूप नावाजलं नाही असं म्हणेन मी. तर ते नाटक म्हणजे नम्रतही नाही गेलं असं माझ्या ऐकण्यात आलंय. सो तर ते नाटक नाटक चांगलं होतं पण ते नम्रत नाही गेलं, की नाटकच तितकं चांगलं नाही झालं, किंवा आपण असं म्हणतो ना की मग तू त्याला त्या नाटकाच्या ते जे नम्रत नाही आलं किंवा त्याचे प्रोफेशनल शोज तुम्ही खूप नाही करू शकला, तर त्याला तुम्ही त्याला तू पर्सनली अपयश मानतो का की नाही, की देर वॉज अ सॅटिस्फॅक्शन की हे चांगलं होतं फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता नाही आलं किंवा पोहोचलं नाही किंवा काय, म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगशील, म्हणजे ते अपयश होतं का असं मला विचारायचं होतं. हो प्रोफेशनली 100% अपयश होतं, म्हणजे वादच नाही. म्हणजे आता एक आपण असं जर म्हटलं की काय एखादा चित्रपट, आपण आता धप्पा माझ्याच चित्रपटाचं उदाहरण घेऊ, धप्पाचं जर मी उदाहरण घेतलं तर त्याला तो पैसे नाही कमवू शकला चित्रपट, त्यामुळे भले त्याला नॅशनल अवॉर्ड मिळव, भले त्याचे रिव्ह्यूज जे आहेत ते 4 किंवा 4.5 स्टार्स येऊ, पण वॉज इट अ फेलियर ॲट द बॉक्स ऑफिस, तर अपयशच होतं. तसंच हे नाटक पण बाकी कंटेंट वगैरे सगळं जाऊ दे, ते त्याला प्रोफेशनली म्हणजे जे आता स्पर्धेत करतोय याचं कारण काहीतरी बक्षीस मिळावं यासाठीच करतोय, आणि त्याला कुठंच काहीच एक त्याला कुठंतरी उत्तेजनार्थ एकांकिकाचे बक्षीस मिळालं, सो 100% ते अपयशच म्हणावं लागेल. ते नाटक चांगलं आहे का आवडतं का, तर मला ते आठवतंय अजून नाटक, आणि त्यात आम्ही बरेच काय काय प्रयोग करून करायचा प्रयत्न केला होता. सो ते त्यावेळेला वयाच्या 20व्या वर्षी जे केलं होतं ते चांगलं केलं होतं, ते जे आकलन होतं त्यानुसार आम्ही सगळ्यांनी मिळून जे काय उभं केलं होतं नाटक ते बरं होतं, म्हणजे सगळ्यांना ते वाटत होतं योग्य आहे, फक्त ते त्या काळच्या फॉर्मॅट मध्ये नाही बसलं असं म्हणू आपण. किंवा हा म्हणजे वेगवेगळी कारण असतील काही माहिती नाही. तुझ्या सध्याच्या अपकमिंग कामांबद्दल काय सांगशील बघा आल्यावर. पण एक आता येतात काम अशी की वसंतराव देशपांडेंवरती एक चित्रपट करतो हिंदुस्थानी क्लासिकल गायक जे होते ज्यांना एक खूप चांगलं फॉलोईंग आहे कट्यारमुळे आणि एकंदरीतच त्यानंतर, आणि अर्थात त्यांचा नातू तर आता सगळ्यांनाच माहिती आहे राहुल देशपांडे. राहुल दादा आणि माझी संगीत नाटकांमुळे चांगली मैत्री आहे, आणि मैत्री त्याच्यामुळे झाली आणि आता वेगळ्या कारणांमुळे मैत्री, पण सो त्याच्याबरोबर त्यांनी आणि मी मिळून हा चित्रपट केला. योगेश्वर आहेस का गेलास तू? मी आहे इथे का नाही मला कळत नाही आहे असं मी बोलत राहू का? हा कंट्रोल रूम संकेत. येस मला वाटतंय की योगेश्वरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. ओके हरकत नाही होतोय, तर तू त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतोस. म्हणजे येस सो काय नवीन हे याचं उत्तर होतं. सो वसंतराव देशपांडेंवरती चित्रपट येतोय, त्याचा टीझर आला होता आणि आहे म्हणजे अजून युट्यूबवरती, आणि तो 1 मेला रिलीज होणं अपेक्षित होतं. हॅलो योगेश्वर. तर तो 1 मेला रिलीज होणं अपेक्षित होतं पण अर्थात या कोविडमुळे तो नाही झाला रिलीज, आणि तो आता थिएट्रिकल रिलीजसाठी आम्ही वाट बघतो त्याची. आणि दुसरी म्हणजे मी एक मिसमॅच्ड नावाची सिरीज डिरेक्ट केली आहे नेटफ्लिक्ससाठी, त्याच्यामध्ये एक अत्यंत तरुण आणि पॉप्युलर युट्यूबर आहे प्राजक्ता कोळी नावाची, जिला मोस्टली सेनिया नावाने ओळखतात, आणि रोहित सराफ म्हणून एक खूप चांगला ऍक्टर आहे,
आणि अनेक तरुण लोक आहेत, ते यंग अडल्ट जॉनर असा एक नवीन आहे असं मला कळतंय. सो त्यामधली ती एक सिरीज आहे. आकर्ष खुराणा म्हणून माझा जो एक मित्र आहे आणि ज्यांनी चांगले चित्रपट दिग्दर्शक चांगल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय, कारवासारखं किंवा अनेक वर्ष तो नाटक करतोय, तर तो या तो मेन जे काय लीड डिरेक्टर जे असतात त्यापैकी तो एक आहे. आणि मी त्याच्याबरोबर तो आणि मी मिळून आम्ही 6 एपिसोडची मालिका केलेली. ह्या दोन गोष्टी आहेत आणि बाकी काय बेसिक बेसिक चालू आहे. लिखाण आता काहीतरी मी करेन बहुतेक एक अजून एक चित्रपट, आय डोंट तुझे गोष्टी त्या दोन गोष्टी तरी येते. सॉरी, येस, बोल. तुझे एक अनरिलीज स्क्रिप्ट पण आहे, त्याबद्दल काय सांगू शकशील? खूप आहेत, पण तुझी एक आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये मूळ कॅरेक्टरला ची अपेक्षा असते काय ते करायची आणि तो ते करू शकत नसतो. नाही म्हणजे किंवा अजून मला डिटेल्स दे. तीच एक आहे स्टोरी की एकाला कॅरेक्टरला विमान उडवायचं असतं पण ही कांट. सो ही असं एवढीच माहिती आहे माझ्याकडे. पण हा मला रिसर्च टीमला तुमच्या हेच सांगायचं की एकतर खूप स्क्रिप्ट आहेत अनरिलीज आणि अनरिलीज अनमेड अशांची संख्या खूप आहे. आणि ते हळूहळू एक मला वाटतं एक बरी गोष्ट जर काही झाली असेल तर ती अशी की ज्या वर्षात माझं काही काम घडत नव्हतं त्या वर्षात थोडंफार लिहिलं गेलं, त्यामुळे त्याचा आता मला फायदा होतो की आता मी त्याचं काहीतरी पिच करू शकतो आणि त्याचं काहीतरी घडतंय पुढे जाऊन, त्याचा मला आनंद. त्यापैकी ही हा माझा एक चित्रपट असणार होता, तो एका कादंबरीवर अवलंबून आहे आणि अवलंबून नाही काय त्या कादंबरीवर आधारित आहे. आणि त्याच्यातलं आम्ही एक भाग सुमन करंडक म्हणून पुण्यात एक कट्टे वाचन स्पर्धा होते, सो त्यामध्ये अमियोनी आणि मी केला होता. सो त्याचाच मला एक खरं चित्रपट बनवायचा, सो त्यासाठी प्रयत्न चालू आहे. बघू, बहुतेक यावर्षी शूट करेन असं वाटतंय. आता त्याचे काही एक दोन चांगल्या कलाकारांना ते आवडले. पॅन्डेमिकमुळे तुझ्या कामावर काही फरक पडलाय किंवा तू काही नवीन केलंयस की बाबा जे तू खूप दिवस तुला खूप वर्षांपासून तुला काहीतरी करायची इच्छा होती पण वेळ नव्हता मिळत आणि आता पॅन्डेमिकमुळे वेळ मिळालाय, किंवा तू क्वारंटाईनचा वेळ तुझा कसा घालवतोय साधारण? मी म्हणालो तसं मी काही खूप केलंय असं मला वाटत नाही यामध्ये, पण हेही तितकंच मी ऑनेस्टली सांगू शकतो की मी मागच्या वर्षी खूप काम केलंय. त्यामुळे मी 2019 12 महिन्यांपैकी कदाचित सगळे मिळून मी महिना दीड महिना घरी असेल, बाकी मी पूर्ण वेळ कशा ना कशा तरी फिरत होतो या चित्रपटाने. चित्रपटामुळे तर मी खूपच फिरत होतो, मग या नेटफ्लिक्सच्या सिरीजमुळे एका नाटकात काम केलं होतं इंग्रजी, त्यामुळे मी पुण्याबाहेरच होतो. आणि मी कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने थोडी विश्रांती घ्यायचा विचारही करत होतो, कारण का तेही गरजेचं आहे. आणि या पॅन्डेमिकमुळे ती अनाहूतपणे म्हणजे मला घ्यावी लागली विश्रांती. आणि मला तेही आवडतं की मी जास्त वेळ घरी आहे. मी या काळात असं अनेक दिवस मी बरंच काहीच केलं नाही आहे, म्हणजे प्रोफेशनल काम, घरची कामं काही ना काहीतरी करायचो. त्याच्यामुळे हे लक्षात येते की आपण किती कमी लेखतो घरच्या कामांना आणि ती किती महत्त्वाची असतात आणि ती ही करायला किती ती अशी काय म्हणतो आपण म्हणजे त्याच्यात अशी मंडेन वाटतात यायला काय लागतंय वगैरे वगैरे, पण ती तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशननी करावी लागतात, किती अगदी ते भांडण असो आणि किंवा केअर काढणं असो. सो त्याचं त्यामुळे एक प्रकारे ज्या आपल्या घरी काम करतात लोक त्यांच्याबद्दल एक त्याने आदर वाटायला लागला. आणि सो ते मी मोस्टली केलं आहे यावेळेस. आणि आत्ता एक चित्रपट लिहून संपतोय माझा. सो असा विचार केला तर या पॅन्डेमिकमुळे मध्ये माझे दोन चित्रपट लिहून झाले. सो आय गेस दॅट्स नॉट अ बॅड थिंग. सो जसं तू म्हणाला की घरातल्या कामांना तू अप्रिशिएट करतो, तर तू कुठली कुठली कामं केली आहेत सध्या? म्हणजे जसं आम्ही त्याचे बरेच व्हिडिओ पोस्ट करत असतो चपात्या लागताना भांडी घासताना, तू तसं तू काही केलंय का तसं? आणि काही किस्से काही मजा घडली असेल तर? नाही, मी आम्यापेक्षा व्हिडिओ कमी करतो नक्की, मला ते तेवढं करायला आवडत नाही, तेवढं करतो तेवढं. पण अपार्ट फ्रॉम दॅट
मी मला वाटतं भांडी घासण्यात एक प्रकारे मज्जात मास्टरी कमावली होती आणि त्याच्यात वेगवेगळे स्टेजेस जे आहेत ते किती महत्वाचे ते मला जाणवत आहे. आधी फक्त एक एक एका भांड्याला साबण लावून मग ते धुवायचं, त्याच्यात वेळ जास्त जातो, मग पहिले साबण लावून ठेवायचं, मग जाऊन परत हात धुवायचे, मग स्वच्छ हातांनी ती विसायची वगैरे वगैरे, अशा त्याच्यात परम्युटेशन कॉम्बिनेशन वगैरे सगळं करून एक त्याच्यामध्ये मला इव्हेंच्युअली आपण डिशवॉशरच घ्यायचा का वगैरे या नोटला मी आलो. पण ते एक आहे. आणि एक सध्या विविध रेसिपीज बघून आमच्या घरी एक ओटी जी आहे, सो त्याच्यावरती काहीतरी तो वापरून काही बेक करणं वगैरे असं काहीतरी चालू आहे. पण नाही, मोस्टली साधा सिम्पल स्वयंपाक करायला शिकणं, हे भाकरी बनवायला शिकलो आणि अजूनही पोळ्या तशा जमत नाही आहे पण भाकरी लवकर जमली तशी आहे. त्या या गोष्टी आहेत. ही सगळी कामं करताना सुपरवायझर स्ट्रिक्ट घरातला भयंकर भयंकर. पण त्यांनी स्ट्रिक्ट असणं हे काय म्हणू आपण, हे त्याला देऊ शकतो आपण त्या सुपरवायझरला, कारण तो त्या कामात फारच तरबेज आहे जो सुपरवायझर आहे. त्यामुळे त्यांनी बोललं तर मला राग यायला नाही पाहिजे, कारण का तो माझा सुपरवायझर काम अत्यंत चोख करतो. सो ऑल क्रेडिट टू हर. आता तुझं तसं तू असं बराच फिरत असतो कामानिमित्त किंवा बिनकामाचा वगैरे, तर तुला तू तितकाच पुणेकर आहेस का? म्हणजे तू पण एक ते चार झोपायला तुला आवडतं का? तुला लोकांचा अपमान करायला आवडतो का? किंवा तुला वेळेवर न जायला आवडतं का? तू पण तितकाच पुणेकर आहे अजूनही? नाही, मला वाटतंय म्हणजे मला असं दुपारच्या झोपेचं कधीच फार अट्रॅक्शन नव्हतं. आणि खरं सांगायला गेलं तर मला रात्रीच्या झोपेचंही तेवढं अट्रॅक्शन नाही आहे. मी ठरवलं जर जागू शकतो काही वाचत असेल तर किंवा बघत असेल तर किंवा डेडलाईन खूपच जवळ आली असेल तर. आणि मला पण हेही तितकंच आहे की मला कुठेही झोप लागू शकते, त्यामुळे मला तो काही प्रॉब्लेम नाही, जे फार बरी गोष्ट आहे असं मला आजकाल जाणवायला लागलं. हॅव्हिंग सेड दॅट, बाकी अपमान करणं हे म्हणजे पुणेकरांना आवडतं असं मला वाटत नाही, ते करतात. म्हणजे तो आपसुक त्यांच्याकडे, म्हणजे ती एक पद्धत आहे बोलायची. तर ते तर मी तसा बोलतो हो, जे मला आवडतं की नाही हा वेगळी गोष्ट आहे, पण मी नॅचरली माझं तसं बोलणं होतं. आणि वेळेवर जायचं तर मी शक्यतो वेळेवर जातो. कधी कधी अगदीच मित्र असतील तर वेळेवर जात नाही, कारण का वेळेवर जाऊन मग त्यांची वाट बघत म्हणजे आपलं भूत होतं तिकडे. त्यापेक्षा 7 वाजता जेवायला बोलवलं असेल मित्रांकडे पार्टी वगैरे असेल तर आयडियली 9:15 वगैरे जावं असं मला एक वाटतं. ती पार्टी ऑलरेडी रंगात आलेली असते आणि मग आपण डायरेक्टली तिथे जाऊन त्या मूड मध्ये सामील होतो. पण मग अशा काही स्पेशल डिश संपतील असं काही मनात विचार येत नाही त्यावेळी की महत्वाचं काही संपून जाईल बाबा? नक्की नक्की राहिलं नाही असं काही. जर जर ते संपणार असेल तर मग त्या पर पार्टीला जाण्यात काही अर्थ नाही, मग तो अत्यंत भंगार होत नाही. मग त्या मग ते लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि मग पुणेकरांच्या पद्धतीने त्याच्याशी त्याचा अपमान केला पाहिजे. सो आता आपण शेवटच्या आपल्या 8 मिनिट राहिले, तर त्यामध्ये मला तुला काही जस्ट काही गोष्टी विचारायच्या. ती पहिला तर मला बरेच मैत्रिणींचे मेसेज आलेत की निपुणला प्लीज सांगा मला हाय म्हणायला. सर जर तू तेवढं आमच्यासाठी माझ्यासाठी करू शकला तर मला नंतर मेसेजेसला रिप्लाय द्यायला सोपं होईल. सर तू प्लीज त्यांना हाय म्हण. योगेश्वरच्या सगळ्या मैत्रिणींना हाय. थँक्यू. तू बराच लोड कमी केला माझा. सो काही रॅपिड फायर सारखे प्रश्न आहेत आणि जनरल मी तुला एक काही गोष्टी विचारणार की तुझा आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळे. आणि तुला कुठे जायला आवडेल जर तुला वेळ आहे, 1 महिना फ्री आहे तर वेअर वुड यू गो? सिक्कीम फार सुंदर आहे. केरळला जाईल, गोवा अर्थात आहे. नाहीतर मग मला युरोप मधलं नेदरलँड्स खूप आवडतं, तिथे जाईल. फेवरेट पास टाइम? चित्रपट बघणं. ते तुझं कामच आहे. पास टाइमच आहे प्रकारे. एस्पेशली तुम्ही लिहित असाल, डेडलाईन वरती असाल तर तो नक्की पास टाइम. अच्छा. आणि तुझं फेवरेट फूड?
फेवरेट फूड क्यूझिन? गाण्याची चटणी खरं तर, पण अपार्ट फ्रॉम दॅट क्विझिन मला वाटते साऊथ इंडियन खूपच आवडतं मला. आणि त्याच्यातले पण जे वेगवेगळे पदार्थ असतात ते म्हणजे डोसा आणि सांबार आणि चटणी वगैरे हे तर आवडतात, पण मग नीर डोसा आणि घी रोस्ट चिकन केरळचं किंवा मग करीमिन मासा वगैरे एक प्रचंड मध्ये आवडतं. मध्ये तू थिंग्स निपुन कांट इट हे चालू होतं, ते अजूनही चालू आहे की ते थांबवलं ते सध्या प्रकरण? बंद आहे ते, सध्या क्वारंटाईन वगैरे सगळं सुरू झाल्यावर बंद केलंय ते. खरंच क्वारंटाईन मध्ये असताना पाळणं सगळ्यात सोपं होतं, ते चुकीच्या वेळेला बंद केलंय मला कळतंय, पण मला नाही वाटत मी ते आता लगेच सुरू करेन, मी त्यापेक्षा व्यायाम जास्त करेन असं मला वाटतंय. सो ते दुसरा मार्ग निवडतो. हा ते दुसऱ्या मार्गाने. नवीन मुलांना काय सांगशील ज्यांच्याकडे काही कला आहेत पण त्या ते कदाचित जोपासत नाही, तर त्यांना तू काय सल्ला देशील असं म्हणेन मी तुझ्या पर्सनल ह्याच्यामधन. तुम्हाला जे मनापासून करावं असं वाटतं ते करा, तुम्हाला जोपासावी वाटत असेल तर तुम्ही ते करणं मेक सेन्स. आता मला काही लोक अशी माहिती आहेत जे उत्कृष्ट कलाकार आहेत पण त्यांना ते वाटतच नाही आतून ते करावं असं, तो त्यांचा चॉईस आहे. सो ते जोपर्यंत स्वतःहून आतून काही वाटत नाही तोपर्यंत कदाचित दुसरं कोणी ढकललं तरी आपण तितकं पुढे. आता मुलांबद्दल आपण हे ऐकलंय की सुनीताबाई त्यांना कोंडून ठेवायचे आणि मग त्यांच्याकडनं लेखन व्हायचं, तर असं मग त्या तरुण लोकांना हे सांगेन की मग सुनीताबाई तरी सोडा एक नक्कीच. ठीक आहे मला सो आता बऱ्यापैकी मला असं वाटतं आपण बघू कमेंट सेक्शन मध्ये. बरेच लोक तुला म्हणतात की ते खूप मोठा म्हणजे खूप मोठे फॅन आहेत. आणि शार्दुल वेलापुरे यांनी एक प्रश्न विचारला की डॉक्टर वसंतराव देशपांडे ह्या मूवी बद्दल काय सांगशील, तू आधी बोललाय. वसंतरावांबद्दल आम्ही खूप वर्ष चित्रपट करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे एकतर आम्ही जेव्हा संगीत नाटक करायला लागलो तेव्हा बालगंधर्व हा चित्रपट आला होता, जस्ट आला होता, आणि आम्ही त्याविषयी बोललो होतो राहुल दादा आणि मी, आणि मग तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की वसंतरावांवरती करता येईल का, आणि मला त्यांच्याबद्दल फार माहिती नव्हती, म्हणजे मला गायकी त्यांची माहिती होती आणि गाणं त्यांचं मी ऐकलं होतं पण त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती नव्हती, आणि मी तेव्हा काही कमेंट नव्हतं केलं त्याला. मी त्याला म्हणालो की मला आधी मटेरियल दे त्यांच्याबद्दल वाचायला, काहीतरी इंटरेस्टिंग असेल काही सांगू शकत असू आपण त्यांच्या आयुष्यातून तर आपण करूयात. आणि मग मी त्यांच्याबद्दल वाचलं तर ते कॅरेक्टर म्हणून फारच इंटरेस्टिंग होतं, काही काही किस्से चांगले होते. मग मी त्यांच्या कुटुंबाबरोबर बसलो आणि इंटरव्ह्यूज घेतले त्यांच्या मुलींचे आणि राहुल दादाच्या बाबांचे वगैरे, आणि जास्त जास्त जाणून घेतलं. आणि त्या सगळ्यामध्ये एक कुठल्या तरी प्रकारचं त्यांच्या आयुष्याचं एक सूत्र दिसत होतं की जी एक फार इंटरेस्टिंग कथा होती, तर मग म्हटलं की आपण करूयात हा चित्रपट आणि मी लिहितो तरी मग बघूयात काय होतं. सो मी तो लिहिला, त्याला झाली 2013 मी तो लिहिला आणि मग तो हो नाही करत आत्ता 2019 तो फायनली त्याचं चित्रीकरण सुरू झालं. तर एक साधारण आणि आता 2020 तो रिलीज होणार होता, तर एक 7 वर्षांचा त्याचा नाही म्हटलं तरी प्रवास होता. अगदी पूर्ण 7 वर्ष नाही की फक्त आम्ही याच्यावरच काम करतोय वगैरे असं नव्हतं, वर्षातला काही वेळ त्याच्यात जायचा, पण भरपूर प्रयत्न केले त्यासाठी. त्याच्यामध्ये बरीच लोकं जोडली गेली, बरीच लोक ही खरी माणसं म्हणून कसे आहेत हे पण आम्हाला कळलं. आणि मला आत्ता जो चित्रपट झालाय त्याविषयी अभिमान आहे की आम्ही असं काहीतरी करू शकलोय, आणि त्याची गाणी तर खूपच सुंदर झाली, तर ती म्हणजे मला पूर्ण म्हणजे चित्रपटाविषयी पण खात्री आहे पण गाण्यांविषयी तर अगदीच खात्री आहे की खूपच आवडणार आहेत गाणी. नक्कीच नक्कीच आम्ही वाट बघतोय, कारण की तू जसं म्हणाला की तू तुला ओळखतोस आणि जर तू म्हणतोय की हे नक्की चांगलं होणार आहे तर 100% तर चांगलंच होईल. सो थँक्यू. मला असं वाटतं की आपल्याला वेळ आता संपत आली आपली, गप्पा चालू हव्या म्हणजे सुरू ठेवायला हव्या होत्या पण तितका वेळ नाहीये, आणि तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण आता हे दिस वुड बी लाईक लास्ट प्रॉब्ली क्वेश्चन आय वुड से की
तू माणूस म्हणून कसा आहेस, की तू स्वतः तुला काय वाटतं की तू कुठे आहेस आत्ता, तुझी तुझी म्हणजे व्हॉट इज युअर आयडिया ऑफ युअर सेल्फ, आणि तू आत्ता कुठे त्या ह्याच्यामध्ये? नाही माझ्या काय ते दालितचा जसा शेर आहे तसं की हजारो पैसे याची, तर तसं तशा पद्धतीचंच आहे. मला वाटते की एक माझ्यातलं मी जर आळस कमी करू शकलो तर मी बराच बरा आहे. पण ते काम करायला म्हणजे एस्पेशली लेखन जे काय आहे ते सुरू करायला मला इतका वेळ लागतो, आणि सो आणि मी सध्या त्या प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे ते मला अजून प्रकर्षाने जाणवतं. पण आहे अजून खूप खूप म्हणजे मी वाचन खूप अजून मला वाढवणं गरजेचं आहे, मला एकंदरीत माझं आकलन वाढवणं गरजेचं आहे. मला आत्ता आत्ता कुठे गोष्टींमधलं राजकारण कळायला लागलंय, दिसायला लागलंय. मला आधी मी फार लक्ष द्यायचो नाही राजकारण या विषयाकडे, आणि मी राजकारण म्हणजे मी काय बीजेपी वर्सेस शिवसेना आणि हे ते वगैरे नाही म्हणते. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे काय रुजलेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये आणि ते जास्तीत जास्त समजणं जे काय आहे ते आता मला कुठं कुठं त्याचे पदर हळूहळू मी उलगडून बघायला लागलोय असं मला वाटतंय. सो अजून बरंच आहे काम, आणि मला वाटतंय हा मी जसं जसं वय वाढते तसं मला थोड्या थोड्या गोष्टी अजून समजत आहेत याचा मला याची मला खात्री आहे, आणि ते माझ्या कामामध्ये उतरलं तर अजून प्रगल्भ होईल काम असं वाटतंय, थोडं अजून डीप होईल. सो आय होप ते कधीतरी मी साध्य करू शकेन. म्हणजे जसं जे एक प्रकारे पॅरासाइट मध्ये मॉन्ग जाऊन केलं होतं त्यासाठी नक्कीच तुला शुभेच्छा आणि मजा आली आज. थँक्यू सो मच फॉर ऍक्सेप्टिंग आर इन्व्हिटेशन टू हॅव दिस कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन. आणि मी थँक्यू एव्हरीबडी फॉर वॉचिंग लाईव्ह आणि सपोर्टिंग अस. आणि मला असं वाटतं की ह्या नोटवर आपण हे सेशन थांबूया, आणि असं होप करतो की आपण पुन्हा एकदा कधीतरी अशाच कॅन्डिड गप्पा मारू आणि काही नवीन किस्से उलगडण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. धन्यवाद योगेश्वर, धन्यवाद सुमित आणि संकेत आणि आपलं सागर, आणि थँक्यू इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी. थँक्यू. थँक्यू निपुण. थँक्यू योगेश्वर. आपण उद्या देखील दुपारी 1 वाजता हॅपी आवर्सच्या पुढच्या भागामध्ये भेटूया. चालेल. मी आता ऑफलाईन जातोय, तर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.